चैतन्य ऍग्रो इंडस्ट्रीज ठरतय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान. विविध प्रकारचे गुणवत्तापूर्ण पशु आहार, यामध्ये वालीस मिक्स खाद्य आणि शेतकऱ्यांची पहिली पसंती असणारं जनावरांच्या दूध वाढीसाठी चैतन्य ऍग्रोचा नॅचरल मका भरडा. या खाद्याचे फायदे: पोषणाची गरज आणि झीज भरून निघण्यास मदत, दूध उत्पादनात वाढ आणि सातत्य राखण्यास मदत, गाभण काळातील आजारांची जोखीम कमी करण्यासाठी मदत, आवश्यक पौष्टिक गुणधर्म आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत. ठिकाण: चैतन्य ऍग्रो इंडस्ट्रीज, साकूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर. प्रोप्रायटर सतीश खेमनर. 9881828252. पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीमध्ये 1600 मीटर धावण्याची शर्यत पूर्ण करण्यासाठी अवघे 50 ते 60 फूट अंतर बाकी असतानाच चक्कर येऊन पडलेल्या तरुणाचा रुग्णालयात मृत्यू झाला. तुषार बबन भालके, वयवर्ष 27, मूळचा राहणार कोठे बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर असं या मयत तरुणाचं नाव आहे. गरीब कुटुंबातील तुषारनं पोलिसात भरती होऊन आईवडिलांना चांगले दिवस दाखवण्याचं स्वप्न बाळगलं होतं. मात्र या स्वप्नपूर्तीच्या मार्गावर धावतानाच त्याच्या आयुष्याची दोरी तुटली. दुपारी 1-1.5 वाजल्याच्या सुमारास मला फोन आला आणि की तुषारला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेला आहे ससून रुग्णालयामध्ये. तर मी 15 ते 20 मिनिटामध्ये त्या ठिकाणी पोहोचलो. त्या ठिकाणी त्याला ॲडमिट केलेलं होतं ICU मध्ये, बट तिथे प्रॉपर ट्रीटमेंट मला अशी वाटली नाही. तर मी डॉक्टरांना रिक्वेस्ट केली की आपण इथून थोडं शिफ्ट करूयात किंवा दुसऱ्या प्रायव्हेट हॉस्पिटलला शिफ्ट करूयात. तर डॉक्टरांचं म्हणणं असं होतं की त्याचा BP ऑलरेडी 60 वर आलेला आहे, तर इथून जर शिफ्ट करायचं ठरलं तरी पण रिस्क आहे, तर इथलीच ट्रीटमेंट चालू राहू द्यात. तर त्याच्यानंतर एक 1/4 ते 1.5 तासामध्ये ही बातमी ऐकायला भेटली की आमचा मित्र तुषार नाही राहिलेला. त्या ठिकाणी अधिकारी वर्ग नक्कीच आलेला, बट कुठल्याही नातेवाईकाला ते भेटले नाहीत. त्यांनी फक्त त्यांची प्रोसेस पूर्ण केली की एक पोलीस ग्राउंडवरती पडत असताना एक विद्यार्थी पडले, तर त्यांची ती प्रोसेस आहे पोस्टमार्टम किंवा बाकीच्या ज्या प्रोसेस आहेत त्यांनी त्या कम्प्लीट केल्या. त्या ठिकाणी माझी मागणी एवढीच आहे, आमचा मित्र हा मागच्या 4 ते 5 वर्षापासून पोलीस भरतीची तयारी किंवा बाकीच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत होता, बट त्याचं जर बॅकग्राऊंड बघितलं तर एकदम हालाकीची परिस्थिती आहे. शेतीवरती उदरनिर्वाह त्यांचा होता, तर पुण्यामध्ये काम करून तो माझा मित्र शिक्षण घेत होता आणि त्याचबरोबर ही परीक्षांची तयारी सुद्धा करत होता. बट आता माझी एवढी एकच मागणी आहे की त्याला सरकारकडनं योग्य ती त्याच्या परिवाराला मदत मिळावी. पुणे पोलिसांच्या भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी सध्या शिवाजीनगर पोलीस मुख्यालय येथील कवायत मैदानावर सुरू आहे. शनिवारी सकाळी 8 च्या सुमारास मैदानी चाचणी सुरू झाली. यामध्ये 800 ते 850 उमेदवार सहभागी झाले. तुषारसह इतर उमेदवार धावत होते. तुषार खाली पडल्यानंतर उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. शवविच्छेदनानंतर मृत्यूचं निश्चित कारण समजेल अशी माहिती उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली. तुषार हा शेतकरी कुटुंबातील होता. त्याच्या मागे आईवडील बहीण असा परिवार आहे. त्याला पोलिसात भरती होण्याची तीव्र इच्छा होती. त्यासाठी तो 3 वर्षांपासून पुण्यात राहून तयारी करत होता. 2 वर्षे त्याने एका खासगी ठिकाणी नोकरीही केली. शेतीतून फारसं उत्पन्न मिळत नसल्यामुळे त्याचे आईवडील शेतमजुरी करतात. बाबासाहेब कडू सह नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू. इयत्ता 5वी ते 12वी पर्यंत निवासी शाळा, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, नर्सरी ते इयत्ता 12वी सायन्स, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त आदर्श महाविद्यालय, BA, BCom आणि BSc, आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, BSc, MLT, BSc, MIT, DMLT, PGD-MLT आणि AD-MLT. निसर्गरम्य वातावरणात मुलांचं शिक्षण. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 0-24-88-29-71-04.